हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक. आजची आपली रेसिपी आहे मिक्स लोणचं. साहित्यासाठी आपल्याला एक कच्चा आंबा घ्यायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर गाजर, हिरव्या मिरच्या ज्या जास्त तिखट नसतात, आणि लिंबू. त्यानंतर आपण मेथीचे दाण्याची पावडर घेणार आहोत, मोहरीची पूड घेऊया, त्यानंतर आपण हळद पावडर व बेडेकर लोणच्याचा मसाला घेऊया, आणि हिंग घ्यायचा आहे. 2 मोठे चमचे जाडं मीठ व 1 चमचा साखर घेऊया. त्यानंतर आपल्याला मिक्सिंग बोलमध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपण त्यामध्ये जाडं मीठ घालणार आहोत, जे लोणचं मुरण्यासाठी अत्यंत उपयोगी असते. त्यानंतर आपण साखर घालूया. साखर आपल्याला कमी प्रमाणात 1 चमच घालायची आहे, आणि त्यामध्ये आपण आता हळद पावडर व बेडेकर लोणच्याचा मसाला आपण घालून घेऊया. साखर ही लोणचं टिकण्यासाठी फार उपयुक्त असते. आता आपल्याला हे सर्व मिश्रण आपल्या हाताने व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचं आहे. आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे मुरविण्यासाठी आपण आता थोड्या वेळ झाकून ठेवणार आहोत, त्यामध्ये थोडा पाणी सुटेल. नंतरची स्टेप, 1 तासाभराने आपण 2 मोठे असे कप तेल गरम करून घेणार आहोत. आपल्याला चुलीवर जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे. आता आपण गॅस बंद करून तेल थोडा वेळ थोडं मध्यम आल्यावर त्यामध्ये आपण हिंग पावडर घालणार आहोत. त्यानंतर आपण मोहरीची पूड घालूया 3 मोठे चम्मच, व शेवटी आपण 1 चमच मेथीच्या दाण्यांची पूड घालणार आहोत. हे आता आपल्याला व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपण मेथीची पूड शेवटी का घातली, कारण ती करपू नये व जळू नये. आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करत असतानाच आपल्या लोणच्याच्या मिक्सरमध्ये वाळून घ्यायचं आहे. हे आपण व्यवस्थितरित्या आता मिक्स करून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण लोणच्यामध्ये जास्त असलं पाहिजे. तुम्हाला लोणचं जरा जास्त तिखट हवं असल्यास त्यामध्ये एखादी तिखट मिरची घातली तरी काही हरकत नाही. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व आता आपलं चमचमीत आणि एकदम स्वादिष्ट, एकदम टिकाऊ असं चटकदार मिक्स लोणचं तयार आहे. हे लोणचं आपण 1 महिना ते 2 महिन्यासाठी बाहेरसुद्धा ठेवू शकतो, व जास्तीत जास्त आपण 6 ते 7 महिने फ्रीजमध्ये ठेवून आपण ह्या लोणच्याचा आस्वाद घेऊ शकतो. डाळीबरोबर आपण ते खाऊ शकतो. मागील वर्षी आमच्या चॅनलवर आम्ही आंब्याचं लोणचं, कोलिमचं लोणचं हे देखील दाखवलं आहे. त्या दोन्ही व्हिडिओचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करीन, तुम्ही ते सुद्धा चेक करा आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.